बघा, 100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी सामील झाले तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला, तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली? हा प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो, लक्ष द्या. 100 कामगारांनी नदीवरील 2/3 भाग बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी सामील झाले तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला, तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली? प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर. मित्रांनो लक्ष द्या, काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. इथं माणसं, इथं लिहा तास, आणि या दोन गोष्टीला भागीला काय, तर त्या माणसांनी केलेले काम बघा. 100 कामगारांनी नदीवरील 2/3 भाग बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. माणसं 100 आणि तास 6, बंधारा 2/3, बंधारा 2/3 भाग बांधून पूर्ण केला. मित्रांनो 2/3 म्हणजे 3 हे एकूण भाग आहेत त्या बंधाऱ्याचे. 2 भाग 6 तासात 100 माणसांनी बांधून पूर्ण केले. मग इथं आम्ही आता 2/3 न मांडता केवळ 3 पैकी फक्त 2 भाग या 100 लोकांनी 6 तासात बंधाऱ्याचे बांधून पूर्ण केले. गणिताच्या उत्तराप्रत जाणं सुलभ व्हावं म्हणून त्यांनी केलेलं काम 2 भाग. लक्षात घ्या. आता मित्रांनो, काही लोक येऊन मदतीसाठी सामील झाले तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला. आता काही लोक मदतीसाठी आले, मग आता मदतीसाठी आलेले लोक किती? हाच मुख्य प्रश्न. उदाहरणार्थ मदतीसाठी आलेले लोक यक्ष आहेत आपण असं गृहीत धरू. मदतीसाठी धावून आलेल्या लोकांमुळं 2 तासात, आता तासाच्या ठिकाणी 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला. मात्र नवीन मदतीसाठी आलेले लोक आणि हे पूर्वीचे 100 यांचं काय, हे सुद्धा या नवीन आलेल्या लोकांमध्ये सामील आहेत. म्हणून इथं 100 आणि अधिक यक्ष, इथल्या या माणसांची संख्या 100 अधिक यक्ष. पूर्वीचे जुने 100 कामगार, नवीन मदतीसाठी आलेले कामगार यक्ष, या सर्वांनी मिळून राहिलेलं काम बंधाऱ्याचं 2 तासात पूर्ण केलं. मित्रांनो मग यांनी किती काम केलं बंधाऱ्याचं? बंधाऱ्याचे एकूण भाग किती आहेत? 3. 2 भाग काम तर या पूर्वीच्या 100 कामगारानं 6 तासातच केलं होतं. मग नवीन मदतीसाठी जे लोक सामील झाले ते लोक आणि पूर्वीचे 100 लोक यांनी 2 तासात बंधारा बांधून पूर्ण केला. मग या लोकांनी केलेलं काम किती हो? तर 3 वजा 2 1 भाग, हे या प्रश्नाचं उत्तर. तर इथं येणारं उत्तर बरं का, 1 भाग. नवीन आलेले, मदतीसाठी धावून आलेले आणि पूर्वीचे 100 लोक यांनी 2 तासात उर्वरित बांधकाम, अर्थात उर्वरित बांधकाम कोणतं, बंधाऱ्याचा 1 भाग बांधून पूर्ण केला. आता या 2 पदाला हे पद भागीला, या 2 पदाला हे पद
भागीला आता याची गणिताची मांडणी लक्षात घ्या, हे इथं व्यवस्थित मांडास, 100 अधिक x इथं कंसामध्ये जरा व्यवस्थित लिहा, 100 अधिक x बघा इथे याची मांडणी, हे दोन पद परस्परांना गुणीला स्वरूपात आणि हे पद या दोन पदांना भागीला स्वरूपात, जसं की 100 × 6/2 काय हे भाग बराबर दुसऱ्या राशीमध्ये 100 अधिक x कंसामध्ये 2 आणि भागीला 1 छेदस्थानी, लक्ष द्या हे दोन पद परस्परांना भागीला आहेत, एखादी संख्या एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला स्वरूपात मांडावी लागते हे आम्हाला माहित आहे, म्हणून हे दोन जर का इकडे आले तर या दोन सोबत गुणीला स्वरूपात मांडावे लागतात, अर्थात ते अंशस्थानी आहेत, परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी मांडणे हा गणिताचा गुणधर्म, म्हणून एक पायरी इथं लिहा 100 × 6 आता भागीला 2 × हे 2 इथले इथं आले बरोबर, समोर आता हे अंशातले पद 100 अधिक x एवढं चित्र आता उरलं, छेदस्थानी उरलेला 1 नाही लिहिला तरी तो लिहिलेलाच आहे लुप्त, ओके लक्षात घ्या मित्रांनो, आता 100 × 6 आणि भागीला 2 × 4 बराबर हे पद कंसातून काढा, 100 अधिक x हा भाग गेला सर 25 न, इथं गुणाकार 25 अर्थात 25 × 6 = 100 अधिक x हा गुणाकार 150 सर, इकडं 100 अधिक x या 150 कडे येताना हे 100 वजा स्वरूपात मांडावे लागतात, समोर एकटे उरतात x, आता मित्रांनो लक्ष द्या ही वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर, x म्हणजे काय, नवीन मदतीसाठी भाऊन आलेले लोक, त्यासाठी वापरलेलं चलपद x 50 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली मित्रांनो, 50 लोकांनी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे, ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल, काही मनाला बुद्धीला बोजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता माझ्या ह्या नंबरवर विचारा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल, ओके